नमस्कार, मी चित्रावाद। आताच रघुनाथ कुचित प्रकरणातील पीडिता हिने काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना, चॅनेल्सवर बोलताना, चित्राताईंनी मला ही केस करायला भाग पाडली। चित्राताईंनी दबाव टाकून मला 4 दिवस डांबून ठेवलं आणि आणखीन बरेच असे काही आरोप त्या ठिकाणी माझ्यावर लावले। मला एवढं सांगायचंय, त्या मुलीला मदत करण्याचाच मी प्रयत्न केला। 16 तारखेला फोन आणि त्याच्यानंतर 18 तारखेला झालेली भेट, त्यामध्ये तिने दिलेलं निवेदन, ती स्वतः येऊन तिच्यावरती काय झालं, तिची आप भीती तिने सगळ्या प्रसारमाध्यमांसमोर ठेवली। पोलिसांकडून होणारा त्रास, त्यांनी मदत न करण्याचं केलेलं, ज्या काही घटना घडल्या त्या घटनांमध्ये तिच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी उभे होतो, आजही आम्ही त्या ठिकाणी उभे आहोत। एवढंच नाही, ससून हॉस्पिटलमध्ये सुद्धा तिची ट्रीटमेंट नीट होत नाही। परवाच ती जहांगीर हॉस्पिटलला ऍडमिट झाली होती आणि त्यावेळेला सुद्धा तिच्यासोबत तिथं उभं राहून तिची तब्येत नीट करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलंय। हरकत नाही, अशी कामं करत असताना अशा पद्धतीच्या घटना होत असतात, हा सुद्धा एक माझ्यासाठी अनुभव आहे। परंतु मला त्या मुलीचं खरंच वाईट वाटतं की कुठल्या मानसिकतेतनं, कुठल्या दडपणातून ती हे करत असेल। परमेश्वर तिचं भलंच करो। आज मला आनंद झाला की जेव्हा तिने चित्रा वाघच्या विरोधामध्ये तोंड उघडलं, तेव्हा मात्र आयोग असतील किंवा बाकीच्या ज्या सगळ्या महिला नेत्या आहेत त्या धावून तिच्यासाठी आल्या आणि आता आम्ही तुझ्यासोबत त्या ठिकाणी आहोत, तुझ्या सुरक्षेसाठी जबाबदारी आम्ही घेतो, अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जात आहेत। मला आनंद वाटला या गोष्टीचा। फेब्रुवारीपासून एकटी लढणारी मुलगी जिच्यासोबत कुणीच नव्हतं, आम्ही त्या ठिकाणी उभे होतो आणि आज ती मुलगी माझ्या विरोधामध्ये बोलते। मला काही त्याचा प्रॉब्लेम नाही, कधीही मला पोलिसांनी त्या ठिकाणी बोलावं, सगळ्या चौकशींना जायला मी तयार आहे आणि यामध्ये कुठल्याही पद्धतीचं चुकीचं इंटेन्शन माझं कधीही नव्हतं आणि कधीही नसणार आहे। मला राज्यातल्या सगळ्या मायमाऊलींना सांगायचंय, असल्या घटनांनी खचून जायचं नाही। तुमच्या काही अडचणी असतील तुम्ही कधीही आमच्याकडे या। भारतीय जनता पार्टीने चित्रा वाघ जेवढं आमची ताकद आहे ती लावून तुमच्यासाठी आम्ही लढत राहू आणि तुम्हाला न्याय मिळून देईपर्यंत आमची लढाई चालू असेल, एवढंच या ठिकाणी मला सांगायचंय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेवटी दूध का दूध पाणी का पाणी झालंच। रघुनाथ कुचित प्रकरणात संबंधित पीडितीने काही दिवसापूर्वी राज्य महिला आयोगाला तक्रार दाखल केली होती आणि या तक्रारीमध्ये माझी संपूर्ण मेडिकल तपासणी व्हावी असं तिने म्हणालं होतं। त्यानुसार पोलिसांना निर्देश देऊन आपण तिची पूर्ण मेडिकल तपासणी देखील केली। ज्या ज्या वेळेस संबंधित पीडितीने मदत मागितली त्यावेळेस आपण संपूर्ण मदत आणि सहकार्य पीडितीला केलेलं आहे, पण यामध्ये काही व्यक्ती दिवसरात्र स्त्री सुरक्षितेच्या दृष्टीने डाव फोडतात, पण स्वतःच्या राजकीय हवासापोटी एका युवतीचं आयुष्य त्यांनी पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे। त्याच्यामुळे मंदीत संधी साधणारे हे लोक आहेत। आज पीडितीनेच त्यांचा सगळा खळबळजनक वक्तव्य करून खुलासा केलेला आहे। राज्य महिला आयोगाच्या वतीनं संबंधित पीडितीला निश्चितपणाने न्याय देत असताना काही थोड्या कालावधीपूर्वीच तिचा मला कॉल आला, तिने भेटून काही माहिती देण्याची इच्छा व्यक्त केली। निश्चितच मी तिची भेट घेईलच, पण यामध्ये काही धागेदोरे आहेत, नक्की काय प्रकरण आहे याची संपूर्ण माहिती घेऊन संबंधित व्यक्ती कोणी या पद्धतीचं जर एखाद्या व्यक्तीला बदनाम करत असेल, एखाद्या युवतीचं आयुष्य उद्ध्वस्त करत असेल, तर त्यांच्यात निश्चितपणाने कडक कारवाई करण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाकडून देण्यात येतील।